बेरवली संघाने मात्र बदल मारली होती, तर शेवटची मॅच आपल्या वाट्याला येते, दोन षटकांचा आज सामना असेल। विचार केला जातोय, दोन्ही संघ कलापूर तालुक्यातील दोन्ही संघ आहेत, एका बाजूला असेल वावरले तर दुसऱ्या बाजूला असेल टीम कांबे। निश्चित विचार केला तर वावरले, तर वावरले संघाचा बॅट्समॅन आणि आदित्य मोरे याला आपण नक्की पाहू शकता। पहिले षटक त्याच्या वाट्याला आलाय, पहिले षटक घेऊन येतोय, 10-12 पावलाचा रन आउट। डावखुरा आताचा फलंदाज भावेश, भावेश याला पहिलाच बॉल हलक्या हाताने मात्र क्लिक केलंय, नक्कीच क्षेत्रक्ष आहे। या ठिकाणी काय होतंय, एक धाव नक्कीच आहे परंतु फंबल नक्कीच झालाय फलंदाज विद्देश, कारण चोराट्याने धाव घेण्याचा प्रयत्न जोरात वेगानं खूप धावून आला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र थोडासा फंबल झाला। पहिला चेंडू आणि सिंगल नक्कीच लागली जाते टीम कांबे संघाच्या बाजूने। मागच्या सामन्यातील तर मॅन ऑफ द मॅच चा किताब मात्र याने पटकावला होता विद्देश डावकुरे। आताचा हा फलंदाज आता मात्र स्ट्रायकर हेड वरती येतोय, जी मात्र नक्कीच गोल्डन विकेट असेल टीम कांबे संघाची। आदित्य मोरेचा दुसरा बॉल इथं मात्र उडवला क्षेत्ररक्षक आहे, परंतु सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय। पहिले विकेटचा फुथन टीम कांबे संघाला एक मोठा झटका लागला जातोय। फलंदाज आदित्य, फलंदाज आता विद्येच्या स्वरूपात विद्येश बाद झाल्यानंतर नौका फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे। काय गोलंदाजी पाहायला मिळाली, पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, लगेच विकेटचं पत्र मात्र मिळवलं ते आदित्य मोरे या गोलंदाजाना। एका बाजूला असेल टीम कांबा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम वावरले संघ एकमेकांबरोबर झगडताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र उडवलाय चेडू, थांबणार नाही चेडू, जातोय मिड विकेटच्या वरून येतोय एक दंडनी षटकार। या षटकाराच्या सहाय्याने फलक जाऊन पोचल, 7 धावा धाव फलकावरती लागल्यात, एक गडी नक्कीच बाद झालाय। अजून या भावेश कुरंगले मात्र मैदानाच्या आतमध्ये शेष आहे, भावेश कुरंगले जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत 30-35 धावा नक्कीच कुठून काढेल तो टीम कांबे संघ। तोपर्यंत दोन चेंडूवरती कमबॅक केला नक्कीच होता आदित्य मोरे, नंतर तिसऱ्या चेंडूवरती गणागती प्रहार। इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवायचा होता, परंतु चेंडू सरळ लँडिंग झाला विकेट किपरच्या हातामध्ये, हात देखील चेंडू जातोय दॉट। षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडू अजून शिल्लक असतील। आदित्य मोरे याचा पहिला दुसरा बॉल, इथे मात्र बॅटची एज घेऊन जातोय, क्षेत्ररक्षक मात्र मागे होता परंतु झेल होता त्या ठिकाणी, कॅच मात्र ड्रॉप केल्या आणि या चेंडू मात्र जीवदान नक्कीच मिळाला असेल फलंदाज ऋषी याला। आता मात्र जो नॉ स्ट्रायकर एंड वरती उभा होता भावेश कुरंगले, तो मात्र स्ट्रायकर एंड वरती येतोय। 8 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत, षटकातील मात्र शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल। आदित्यचा पुढचा बॉल इथे मात्र उचलला उडवला चेंडू जाणार मिडवांच्या वरून, होतो एक दंडनी षटकार। पहिलं षटक संपण्याचा इशारा सिग्नल मात्र रोशन गावडे यांचा आलाय, जे मेन अंपायरचे काम पाहतात। एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचला, चौदा, 2 षटकांचा सामना असेल।
तर आता मात्र ऋषी मात्र शायकर एंड वरती येतोय. वावरले संघाचा दुसरा गोलंदाज, गोलंदाजी मार्ग वर असेल रोशन मोरे. पहिल्या षटकात 13 धावा नक्कीच आल्यात, त्वरित माफ करा 14 धावा आल्यात. दुसरं षटक प्रगती पथकावर इथे माझ्या अकोट ओपनचा चेंडू चेंडू आहे, परंतु चेंडू जाईल लॉगॉनच्या बरोबर येतो आहे. त्यांनाने दर्जेदार षटकार त्याला श्रोप आपल्याला पाहायला मिळाला रुशियाच्या बॅट मधून. काय फलंदाजी पाहायला मिळाली टीम कांबे संघाकडून. प्रेक्षक मात्र या सामन्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेत आहेत. समोर विचार केला तर एक मोठा डोंगर, आणि त्या डोंगरावरून जरी आपण पाहिलं तर एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल. रोशन याचा पहिला दुसरा बॉल इथे उडवलाय, पुन्हा एकदा क्षेत्र चेंडूखाली आहे, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून जाणार षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं टीम कांबे जाऊन पोहोचला. अद्याप 26 धावा, 26 धावा लागल्या जात आहे टीम कांबे संघाच्या बाजूला, कारण एक विकेट नक्कीच मिळवले विद्याशाची, परंतु आपली पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतले ती फलंदाज ऋषी यानं. रोशन मारू मोरे आता पुढचा बॉल, यावेळी शरीराचा वेग घेतो आता अपील केली जाते. या ठिकाणी पंचांचा बोट वरती झालाय, फलंदाज बाद होईल ऋषी. दुसऱ्या विकेटचा पतन, दोन विकेट नक्कीच मिळवल्या जात आहेत टीम वावरले संघाकडून. आता मात्र नौका फलंदाज विघ्नेश कुरांगले मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकातील मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल, तीन चेंडू मात्र खेळ संपलेत, अजून या षटकातील तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगती पथकावर आहे, तीन चेंडूचा मात्र खेळ संपला, अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी असेल. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. रोशन मोरे आता पुढचा बॉल इथे मात्र लोअर फुटच्या पद्धतीचा या ठिकाणी मात्र विकेटचा पतन, एक चांगला झेल कॅरी केला जातोय. तिसरा धक्का लागला जातोय टीम कांबे संघाला. आता मात्र जसा पाहिला गोलंदाज रोशन मोरे ज्याला आपण हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभा आहे का, येणाऱ्या मात्र दोन चेंडू मध्ये हॅट्रिक मिळवेल का हे मात्र लक्ष असेल सर्व प्रेक्षकांच आणि पाठीराखे टीम वावर संघाच. सचिन कुरंगले मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय, दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. सभी धावा धावपळ करती असताना सचिन कुरंगले आणि मात्र चेंडू अतिशय सुरेख खेळला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र हॅट्रिक, मी मगाशीच म्हटलं होतं की हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता आणि त्यांनी ती हॅट्रिक मिळवले टीम वावरे संघाचा रोशन मोरे या गोलंदाजानं. सचिन आउट झाल्यानंतर नंतर नौका फलंदाज मात्र आता आलाय सागर कुरंगले. अजून या षटकाचा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल, शेवटची मॅच आपण पाहतोय. जसं पाहायला गेलो तर पहिले दोन चेंडूचा विचार केला, लगातार दोन षटकार आले, नंतर ते तीन चेंडूवरती काय कमबॅक केला आणि तिन्ही चेंडूवरती विकेट आपण त्याने मिळवल्या. तो गोलंदाज वावरले संघाचा रोशन मोरे, शेवटचा चेंडू शिल्लक असेल सागर. सागर याला परतो या ठिकाणी, जमीन लगतचा फटका नक्कीच आहे. एक धाव कम्प्लीट केले जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट केली जाते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी धावजीच्या स्वरूपात बाद झालाय तो फलंदाज भावेश कुरंगले. आता येणारे मात्र 12 चेंडू विजय करता टीम वावरल्या संघाला गरज असेल 29 धावांची. मग हा विचार केला 12 चेंडू 28 धावा कुठून काढला, 29 धावांचा आव्हान
प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध बाजूने ठेवण्यात आला। तर कांबे संघाला विनंती, आपण क्षेत्ररक्षण मात्र त्वरित लावून घ्यायचं आहे। दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। आयोजकांच्या भूमिका पाहिलं तर खरंच मुरली गायकर यांच्या सहयोगाने ठेवण्यात आली स्पर्धा, आणि त्यांच्या सहयोगामध्ये जर मानपान आपण जर पाहिलं तर त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी, आणि निलेश गावडे असतील, राजेश गावडे असतील, त्या अक्षय गरज असतील, आणि आमचे विजय गावडे, कृष्णा गावडे असतील, आणि त्यांचा पाठिंबा त्यांना आपला लाभला जातोय। एक दर्जेदार भव्य दिव्य स्पर्धा, आणि या स्पर्धेचा आता शेवटचा दिवस या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला रंगताना नक्कीच पाहायला मिळतोय। आणि शेवटची ही पाहण्याची मॅच असताना आपण पाहतोय कांबे संघ, आणि एका बाजूला असेल टीम वावरले संघ। कांबे संघाने मात्र 28 धावा कुठून काढल्या, येणारे मात्र 12 चेंडू असेल टीम वावरले संघाला विजयासाठी 29 धावांची गरज नक्कीच असणार आहे। चला लवकर मॅच संपवायची आहे, फिडअप करायचं आहे। तर वावरले संघाची जी जोर फोली मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला असेल आदित्य मोरे, तर दुसऱ्या बाजूला असेल ऋषी मोरे। कोणता संघ या स्पर्धेमध्ये मजल मारणार, तो येणारे काळ आणि येणारी वेळ मात्र नक्की ठरवणार। तर येणारे 12 चेंडू वावरले संघासाठी असतील धावा, 29 धावा, आणि 29 धावा जमवेल का वावरले संघ, का 29 धावा रोखून धरेल टीम कांबे संघ। पंचांना विनंती असेल सामना तोरी चालू करायचा आहे। कांबे संघाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क करत आहे भावेश कुरंगले। तर समोर फलंदाज वावरले संघात आपण पाहतोय आदित्य मोरे याला 12 चेंडू 29 धावा, 29 धावा मात्र डिपेंड कराव्या लागतील या स्पर्धेमध्ये मदल मारावी लागेल असेल तर टीम वावरले संघाला। परंतु तेवढ्या ताकदीचा संघ आहे टीम कांबे, आणि ज्याचं नाव पाहिलं कांबे संघात भावेश कुरंगले, आणि त्याचा वाट्याला आला पहिला षटक, आणि तोच गोलंदाजी मार्गवर भावेश कुरंगले। तर वावरले संघाचा आदित्य मोरे पहिलाच बॉल दाबारा पावलांचा रनअप या ठिकाणी घेऊन येतोय नक्कीच भावेश कुरंगले। याचा पहिला बॉल इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध नक्कीच घेतो, आणि या चेंडूर नक्कीच मिळेल ते सिंगल, आणि या सिंगलच्या बरोबरीनं वावरले संघाचं मात्र खातं ओपन नक्की झालं एका धावेनं। आता मात्र न स्ट्रायकर एंड वरती उभा होता ऋषी, तो मात्र स्ट्रायकर एंड वरती येतोय। जी वावरले संघाची सिल्वर विकेट आपण म्हणतो ती सिल्वर विकेट मात्र उभी आहे। आता स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळते बावीस चा पुढचा बॉल, इथे मात्र एका ताने चेंडू जाणार फाईन लेग क्षेत्रामध्ये, येतोय चंदनी षटकार। काय फटका पाहायला मिळाला, बॅट्समन ऋषी याच्या बॅट मधून अतिशय सुरेख देखना रुबाबदार पॅरेलल स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला तो फलंदाज मात्र वावरले संघाचा ऋषी। भावेशचा पुढचा बॉल पुन्हा एकदा एक अत्यंत मारता प्रयत्न, परंतु चेंडू जाईल स्वेअर लेग मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मात्र मिळेल ते सिंगल, आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावपळक मात्र धावून पोहोचलं टीम वावरले संघाची। आठ धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत, संघर्ष करत असताना टीम वावरले संघ 29 धावांचा पाठलाग करायचा आहे। येणारे 9 चेंडू आणि विजय करता 21 धावांची गरज असेल।
वावरे नगर शेजावचा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, परतून त्या ठिकाणी काय करा क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं, चेंडू जाईल सरळ वन बाउंड येतोय दणदणी चौकार। या चार धावेनं आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं जातंय, येणारे मात्र आता असतील आठ चेंडू आणि विजय करता धावा पाहिजे सतरा। इथे मात्र डिफेंड केल्याचा प्रयत्न होता, चेंडू उडवला होता, परंतु त्या ठिकाणी सेफ लँडिंग नक्कीच झालं, चेंडूला अडवलंय, परंतु त्या चेंडू मात्र सिंगल नक्कीच आले, परंतु दोन दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट केले आणि या दोन धावे नंबर तीन धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या तीन धावेनं मात्र धाव फलक धावून पोहोचलं पंधरा या धावेवरती खेळतोय। येणारे मात्र सात चेंडू आणि विजय करता चौदा धावेची गरज असणार टीम वावरले संघाला। आता मात्र भावेशला कमबॅक करावे लागेल, या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल कारण येणारे सात चेंडू आणि या चौदा धावांची गरज। इथे मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू फलंदाज मात्र त्या चेंडूवरती पाहतच राहिला, चेंडू गेलाय डॉट आणि या डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर दडपण नक्कीच वाढलं असेल टीम वावरले संघावरती कारण येणारे आता सहा चेंडू आणि विजय करता धावा पाहिजे असतील त्या चौदा का चौदा धावा जमवेल का टीम वावरले संघ की चौदा धावा रोखवेल का टीम कांबे संघ। आता मात्र पूर्ण लक्ष असेल वावरले संघ तर पाठीराखे असेल, पाठीराखेचं पूर्ण लक्ष असेल आदित्य मोरे याच्यावरती कारण आदित्य मोरेला आता मात्र सामना विजय करायचा असेल तर नक्कीच मोठे फटके मारणं खूप गरजेचं असेल कारण आता तटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। येणारे मात्र सहा चेंडू असतील आणि चौदा धावांची गरज आहे टीम वावरले संघाला। या ठिकाणी स्कोरर मध्ये आपण पाहिलं तर महेश गरज अतिशय स्कोरर चांगल्या प्रकारचं काम पाहत आहेत, त्याच्या बरोबर असतील रोहित शेळके आणि माझ्या बरोबर सुद्धा आहेत साथे समालोचक ज्यांचं नाव बुलंदा वाघ भावेश गावडे। दत्ता गरज सुद्धा या स्पर्धेचा चांगला आनंद घेत आहेत। संतोष दिगे दिगंत आपण पाहिलं तर झोपून या सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत, त्या ठिकाणी महेश गावडे असेल, सकाराम गावडे तिकडे असतात, कालराम दिगे असेल, अरुण गावडे असतील, तर येणारे सहा चेंडू विजय करता चौदा धावांची गरज नक्कीच आहे। गोलंदाजी मार्कवर पाहतोय सिद्धेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवला पहिलाच बॉल, इथे मात्र बसून चेंडूला उडवलाय विकेटच्या वरून येतोय पहिला संजीवनी देणार आणि आज दणदणी षटकार। आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं जातंय, येणारे पाच चेंडू आणि आठ धावांची गरज असणार टीम वावरले संघाला। काय फलंदाजी पाहायला मिळाली, पॅरल स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं तो फलंदाज आदित्य मोरे या फलंदाजाकडून। आता येणारे मात्र पाच चेंडू आणि आठ धावांची गरज असेल, दडपण दोन्ही संघाच्या बाजूने नक्कीच असेल, परंतु गोलंदाज या गोलंदाजाला विचार करणं भाग पडलंय कारण पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय तो गोलंदाज सिद्धेश्वरती टीम कांबे संघाचा हा गोलंदाज। समोर आदित्य, जिथपर्यंत आदित्य आहे तिथपर्यंत इथे माझा पूर्ण एकदा उडवण्याचा प्रयत्न चेंडू सरळ उचावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय भावेश कुरवले आपली कामगिरी मात्र त्या ठिकाणी चोखपणे बजावली आहे। येणारे चार चेंडू आठ धावांची गरज, कोणता संघ या स्पर्धेमध्ये मदत मारणार, एक बाजूला असेल कांबे संघ तर दुसऱ्या बाजूला असेल टीम वावरले संघ। सिद्धेश याचा पुढचा बॉल, इथे मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळाली या सिद्धेशच्या गोलंदाजीकडून, कमबॅक नक्कीच म्हणाला, पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर लगेच दोन चेंडू मात्र त्याने निर्धाव टाकले, येणारे तीन चेंडू आता आठ धावांची गरज असेल, विचार करायला भाग पाडलंय या फलंदाज आदित्य मोरे याला कारण षटकार नक्कीच लगावला नंतरचा कमबॅक
अतिशय सुरेख गोलंदाजी, आग ओढणारी गोलंदाजी पाहायला मिळाली, अशीच गोलंदाजी करावी लागेल. येणारे मात्र तीन चेंडू, आठ धावांची गरज. टीम ओव्हरला सांगा अचूक टप्पा, टप्प्यावरती नियंत्रण. पुन्हा एकदा चेंडू विरलाय, कधी चेंडू आतल्या बाजूला ओलवतोय तर चेंडू कधी बाहेरच्या बाजूला ओलवतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज कांदे संघाकडून सिद्धेश या गोलंदाजाची. आता मात्र अडचणीत सापडलाय टीम ओव्हरले संघ, कारण येणारे दोन चेंडू आणि विजय करता आठ धावांची गरज असेल, मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल टीम ओव्हरले संघाला, कारण पाठी राखी जरा निराश झाले टीम ओव्हरले संघाचे. सामना अजून संपलेला नाही, सामना दोन्ही संघाच्या बाजूने स्थिर आहे. येणारे दोन चेंडू आठ धावांची गरज. इथे फुलडा चेंडू चांगला समाजच्या चेडू चाहिए चौकार, आपण चांगला स्ट्रोक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आदित्य मोरे याच्या बॅट मधून येतोय वन बहुता चौकार. आता मात्र दडपण गोलंदाज सिद्धेश्वरची, कारण येणारे एक चेंडू आणि पंच चौकार आहे, सहा धावांची गरज. चौकार नक्कीच त्यांनी टटवला आहे आणि येणाऱ्या एक चेंडू आणि चार धावांची गरज असेल टीम ओव्हरने सांगला. येणारा एक चेंडू आणि चार धावांची गरज असणारे नक्कीच टीम वावरले संघाला. दोन्ही संघ अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने स्थिर आहे. शेवटचा सामना आहे आणि शेवटचा सामना माझा गोड होईल निश्चित आहे, महेश गरज मला सांगतायत. आणि येणारे एक चेंडू मात्र आणि चार धावांची गरज असणार आहे. कोणता संघ या स्पर्धेमध्ये मदर मारेल, प्रेक्षकांना बघण्यासारखा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेडू उडवण्याचा प्रयत्न नक्की होता, परंतु विजय संपादन केलं टीम कांबे संघानं. काय गोलंदाजी पाहायला मिळाली, पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर जो कमबॅक केला तो कांबे संघाच्या गोलंदाजाने, आणि कांबे संघाच्या गोलंदाज जो बारा केले त्याच्या चेहरे मात्र आसू उमटले. आणि या स्पर्धेमध्ये जांभिले गावचे सर्व पाठीराखे असेल त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असे नसते.